डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2018-19 अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला गेलाय. 320 कोटी 7 लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प असून यावर्षी तुटीची मर्यादा तब्बल 17% पोहोचली आहे. विद्यापीठाच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती विद्यापीठ अधिसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाली. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कुठेही बसलेला नाहीये. यामुळे अर्थसंकल्पातील तुटीची मर्यादा तब्बल 17.33% पोहोचली. यात विद्यापीठाला एकूण वेतनेतर उत्पन्न 288 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र वेतनेतर खर्चाची आवश्यकता तब्बल 256.35 कोटी रुपयांवर पोहोचली. यामुळे हा संकल्प तब्बल 55.47 लाख रुपये एवढ्या तुटीचा असेल. विद्यापीठ प्रशासनाला एकूण खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना दमछाक झाल्याचं या संकल्पावरून दिसतंय. यात विद्यार्थ्यांच्या पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्प तरतूद केली आहे. मात्र याच वेळी मेमोरियल, पुतळ उभारणी, सुशोभीकरण, बांधकाम आणि इतर बाबींवर कोट्यावधींची तरतूद केली आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण देत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही. हा कित्ता यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरवणार आहे असं चित्र आहे.